ज्यांच्या चरणास हातांचा विळखा, जे विश्वाचे असती सखा, विश्वात तुल्य बळ न ज्यांच्या नखा, त्यांना वंदन त्रिवार। स्त्रिया एका दिवाळीत महाराजास न्हावू घालू ठरवीत, सुगंधी तेल उठणे आणीत, भस्मे तयारी पाहत, सुगंधी तेल लावून उठणे, महाराजांना अंघोळ घालणे, हे भाग्य कसे आपणा लाभणे, विचार भस्मे करीत। महाराज न्हाणी घरात जात, धोतर सोड भस्मेस म्हणत, महाराज दिगंबर ते होत, स्त्रिया कशा जातील। तेल उठणे लावून अंघोळ घाल भस्मेस सांगत, महाराजास तेल उठणे लावून भस्मे न्हाऊ घालत। नुसता मनात विचार येत, महाराज तो लगेच पूर्ण करत, भस्मे झाले आनंदित, कृपा केवढी गुरूंची। महाराज एकदा भस्मेस म्हणत, माग तुला जे हवे असत, तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा। भस्मे असे म्हणता क्षणी त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊनी कानात गुह्य सांगितले। महाराज शांतपणे म्हणाले, तुझे कार्य कृतार्थ झाले, भस्मे यांना कुरवाळले महाराजांनी ममतेने। महाराज एकदम म्हणाले, नार्या गेला कुणा न कळले, केडगावचे नारायण महाराज गेले, वृत्त दुसऱ्या दिनी ये। एकदा भस्मे मठात जात समाधी समोर उभे राहत, भस्मे यांच्या मनात एक विचार चमकला, मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण, त्यांनाही माझी आठवण होत असेल की नाही। आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी, समाधीतून घुमला ध्वनी, भस्मे ध्वनी ऐकत। भस्मे जो बांधीत फेटा तोच महाराजांच्या मस्तकी दिसला, अगदी तसाच होता बांधलेला, भस्मे चकित जाहले। तेव्हापासून मूर्तीला तसाच फेटा बांधण्याला सुरुवात झाली, रिवाज पडला यातील गुह्य असे हे। आचार्य अत्रे मराठात एक अग्रलेख लिहित, गृहमंत्री कन्नम्मवार यांच्यावर खरमरीत अत्यंत जहाल। कन्नम्मवारच्या पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर, अत्र्यांना अटक होणार एवढे प्रकरण रंगले। झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लाथ मारून सांगत, कन्नम्मवार प्रकरण फाईल होत, खडबडून अत्रे उठलेच। दुसरे दिनी कन्नम्मवार गेले, वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले, त्यांनी हे प्रकरण फाईल केले, फोनने कळविले अत्र्यांना। वृत्त कळता अत्रे नाचत समाधी दर्शनास जात, तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात। नाटकात ही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती, ऐशी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीच। एकदा चारिधाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन जगन्मातेस अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरविले। अभिषेकास भस्मे स्वतः बसत, 200 घागरी दूध लागत, अभिषेक संपता भटजी म्हणत, देवी समागा हवेते। भस्मे लक्ष्मीकडे पाहत, लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत, समाधी नंतरची ही घटना असत, भस्मे चकित दाखले। एकदा पुण्यतिथी दिवस असत, भस्मे अखंड वीणा धरत, मठात गर्दी प्रचंड असत, समाधीस अभिषेक दाखला। समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वास, सारे जण अत्तर लावत महाराजांच्या समाधीला। डॉक्टर धनेश्वर लावीत अत्तर भस्मे यांच्या डोक्यावर, भस्मे म्हणती, आहो धनेश्वर समाधी आहे समोर। ऐसे असता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले अत्तर, यावर म्हणती धनेश्वर माझेच करणे बरोबर। सन 1946 श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजा भवानी समोर अश्विन शुद्ध अष्टमी,
या दिवशी महाराजांनी तुझ्या मस्तकावरती पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो. जे जे उपचार समाधीस झाले ते ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले भस्मे यांच्या डोक्यास. महाराज जेव्हा पादुका देत तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत, भस्मे ही हे विसरू न जात. प्रेरणा दिली धनेश्वरा, धनेश्वर परमार्थात पुढे असत, महाराज त्यांना प्रेरणा देत. महाराज त्यांच्या मुखाने वदत, जाणीव होण्या भस्मेना. पुण्याचे दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले महाराज, अंतापुरी दावल मलिक म्हणून पीर दर्गा असे जो, पीर दर्गा हा मुळात नसे, हीच मच्छिंद्रनाथांची समाधी असे. यवनी राज्यात पडत असे नाव दावल मलिक. येथील पुजारी ब्राह्मण असत, पुजाऱ्यास दृष्टांत होत. मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत 2000 वर्षांचे. हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला, त्यात अडकले नेहरू त्या समयाला इकडे सोलापुरात. महाराज रहीम बाबाकडे गेले, रहीम बाबांना खूप बडविले, नेहरूंना मी सोडविले. महाराज तेव्हा म्हणाले, नेहरू दंग्यातून सुटले, त्यांचे संकट महाराजांनी निवारले, त्यामुळेच नेहरू वाचले. तेव्हा कळले लोकास, बॅरिस्टर मेहेंदळेंच्या घरात महाराज एकदा झोपत, अगदी प्रेतासारखेच पडत, घाबरून गेले सर्वही. पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुंगून, चौथ्या दिवशी आपण होऊन बसले महाराज उठून. महाराज म्हणाले सर्वा, सोलापूरचे जनार्दन बुवा गेले त्यांची व्यवस्था करण्या, गेलो होतो मी पहा. 1938 ही घटना असे घडत, दोन्ही ठिकाणचे हे वृत्त कळले दोन्ही ठिकाणी. सिद्राम महादप्पा सोरेगावकर फुलांचा यांचा व्यापार, दादा फुलारी लोकतर यांना प्रेमे म्हणतात. एकनिष्ठ भक्त महाराजांचे महाराजांवर प्रेमतयाचे, त्यांना महाराज म्हणाले काय पाहिजे मागते. महाराज मज म्हणा आपले, दादा फुलारी यांनी मागितले. मागण्यात केवळ हे कौशल्य भले स्पष्ट येते दिसून. महाराजांचा तीव्र संचार होत दादा फुलाऱ्यांच्या अंगात, अगदी महाराजांसारखेच दिसत संचारात फुलारी. व्याघ्रमुखी होऊन व्याघ्रध्वनी काढून संचारात जातात रंगून दादा फुलारी. यापरी कसलीच आशा मला नसत, महाराज कृपे सर्व घडत म्हणून अनुभव मला न येत, वदती दादा फुलारी. राम भाऊ कोराड मास्तर निस्सिम प्रेम महाराजांवर, स्तनपान करून वर आई म्हणत महाराजांना. महाराज नेहमी सांगत प्रत्यक्ष राम समोर असत, त्यांच्या चरणावर सतत नजर माझी असेच. नेहमी महाराज आपली मान खालीच का करतात बसून, महाराजांच्या उद्गारावरून गुह्ययाचे उकलते. वीरासन घालून महाराज बसत, बसतसे जैसा हनुमंत रामासमोर महाराज बसत हनुमंताच्या रूपाने. महाराज जेव्हा समाधी घेत देह तेव्हा हनुमंत बनत, प्रत्यक्ष सर्व हे अवलोकत हनुमंत संगती अशी ही. महाराज एकदा म्हणाले लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले, गर्दी तेव्हा थांबली. अफू गांजा भांग मटण दारू सिगारेट तंबाखू पान नुसते बुजगावणे हे देखून नकली लोक फिरकतना. महाराज म्हणाले मधू बुवाला मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून देई पुण्याला, समाधी घेणारा आहे मी. महाराज बोलून निघून गेले. मधुबुवा मोठ्याने रडू लागले, रडून रडून बेशुद्ध पडले, उपाय करून शुद्धी नये. महाराजांना आणले, मधुबुवा शुद्धीवरती आले. महाराज मधुबुवांना घेऊन बसले.
एकाच ताटात जेवण्या। महाराज मधुबुवांना म्हणत, मी गेलो जरी मसणात तरीही मी तुझ्या जवळ असत, खात्री मनी असू दे। सोलापुरी पारशी लोकास जनार्दन बुवा गाणे शिकवण्यास जात, तेथे महाराज येत अंडी आणण्यास सांगितले। प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती, त्यावर दूध घालण्यास सांगती। जनार्दन बुवास महाराज हळदी कुंकू वाहण्यास सांगत, हीच पार्थिव पूजा असत। तेव्हापासून पारशी लोकात पार्थिव पूजा चालली। बालगंधर्व आजारी पडले, 103 टेम्परेचर आले, नाटक तर जाहीर झाले। महाराज आले पुण्याहून, नाटक कैसे होणार, काळजीत पडले सारे फार। महाराज म्हणाले, म्हणून तर पुण्याहून आलो मी इथे। डॉक्टर तपासण्यास येत, महाराज त्याला सवाल करत, कुणी तुला डॉक्टर केले असत, काय कळते तुला रे। अंतर नाड्या तपासणारा, मी बापा आहे डॉक्टरांचा, सोडा वॉटर बाटली आणा, सिगारेट आणा म्हणाले। सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटची राख टाकत, गंधर्वांना पिण्यास देत। ताप उतरला लगेच, दरदरून अगदी घाम सुटत, गंधर्वांस हुशारी वाटत। खडखडीत गंधर्व बरे होत, नाटक झाले थाटात। नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करीत, महाराज कृपे नाटक होत। बालगंधर्व म्हणाले, सोलापूर जक्कलमळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत, महाराज होते उपस्थित। कार्यक्रम सुरू सर्वही, झाडा खाली कढईत, खीर होती अगदी शिजत, झाडावरची चिमणी पडत धुरामुळे खिरीत। खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसू नयेत, घाबरून चिमणी तो काढत, सांगे सर्वास घडले जे। कैसा नैवेद्य दाखवावा स्वामींना, काय वाढावे लोकांना, प्रश्न पडला सर्वांना। महाराजांना सांगती, महाराज तेथे येऊनी चिमणी हातात घेऊनी, म्हणती चिमणीस कुरवाळूनी, कुठे कशी पडली ही। तोच महाराजांच्या हातातून चिमणी गेली लगेच उडून, अडचण आता काय म्हणून। महाराज सर्वा विचारती, थक्क होऊन सारे पाहात, कार्यक्रम झाला थाटात। 1946 घटना असे घडली ही, जमवावीत माणसे 100, मज न वाटे महाराज म्हणत, एक जरी मज जवळ येत उद्धार त्याचा करीन मी। मंदिर बांधले सुंदर, मोहक अगदी कलाकुसर, मूर्तीच नसेल आत जर, बाजार बुणगे ऐसे हे। केशवजी भाई आशर असत, व्यापार त्यांचा मुंबईत, महाराज त्यांच्या घरी जात, आशर यांना सांगत। सासवड शुगर फॅक्टरीस अर्जकर मॅनेजर होण्यास, आशर तसा अर्ज करीत, नेमणूक झाली लगेच। आशरना मोठे आश्चर्य वाटत, ते महाराजांची पूजा करत, पुढे ते जनरल मॅनेजर होत। महाराज प्रभाव असा हा, दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत, रात्री त्याची आई मरत, घरात रडारड चालत। महाराजांना निवेदिले, महाराज सर्वांना सांगत, म्हातारीस सोडवून मी आणीत। सकाळी तेथे महाराज जात, उठून बसली म्हातारी। महाराज म्हणाले, म्हातारीस काल कुठे गेली होतीस, म्हातारी सांगे सर्वास। उग्र पुरुष मी पाहिला, आला रेड्यावर बसून, ओढिले मज पाश टाकून, वरती गेला मज घेऊन, एक हनुमान तेथे ये। त्याने त्या पुरुषास बडवून, मला आणले सोडवून, लोकास कळले कोण हनुमान, आश्चर्य केवढे घडविले। महाराज सांगत रांगोळीचे, घरात स्वस्तिक काढावे, त्यावर हळदी कुंकू वहावे, त्यावर पाट ठेवावा। जसा आपल्या घरात अखंड नंदादीप असतो तेवत, तसे हे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे। प्रधान नोकरीस दिल्लीत, अचानक त्यांना तार येत,
थोरले बंधू अत्यवस्थ असत, तत्काळ यावे मुंबईला। विनायक थोरळा बंधू असत, एक बंधू डॉक्टर प्रख्यात, निष्णात डॉक्टर सारे जमत। आशा सोडली सर्वांनी, विनायक म्हणाले प्रधानांना, तू आणशील का महाराजांना, कोणीही मज महाराजा विना वाचवू शकणार नाहीच। प्रयत्न करतो प्रधान म्हणत, महाराजांचा तर पत्ताच नसत। प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत, महाराजांना आळविती। अगदी आर्त स्वरात प्रधान महाराजास सांगत, कठीण वेळ यावे धावत, जेथे असाल तेथून। भाऊ मृत्यूच्या दाढेत डॉक्टर सारे हात टेकत, तुम्हीच त्याला वाचवू शकत। प्रार्थना केली भक्तीने प्रधानांच्या कानात, महाराजांचा ध्वनी प्रगटत, काळजी करू नको मी असे येत, सर्व ठीक होईल। महाराज तत्काळ तेथे आले, विनायकाच्या खोलीत गेले, विनायकाचे डोके थोपटले, हात कपाळी ठेवले। तू बरा झालास आता, कसलीही करू नकोस चिंता, आनंद विनायका झाला पुरता। महाराज सन्निध बैसले, विनायकास झोप लागत, महाराज खोली बाहेर निघत, तोच डॉक्टरांचा ताफा येत। विनायकास तपासण्या, महाराज डॉक्टरांना सांगत, विनायकास झोप लागत, आपोआप जाग येईपर्यंत उठवू नका कुणी त्याला। दोन तास निघून गेले, विनायकाने डोळे उघडले, महाराजांनीच मला वाचविले दाढेतून मृत्यूचा। विनायक सांगू लागला, माझा पुनर्जन्म घडवून आणला, शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले। ते अतिमानव महापुरुष थोर नव्हे, तत्र प्रत्यक्ष परमेश्वर, शब्दांनी त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना। डॉक्टरांचा कंपू आला, तो विनायकास तपासू लागला, डॉक्टर कंपू चकित झाला, खडखडीत तब्येत पाहून। महाराजास एका संस्थानिकांनी भ्रष्ट करण्यास वेश्यांकडून दारू पाजवली, परी त्या सर्वजणी भक्त बनल्या पहा की। महाराज घटकेत लहान होत, मोठेही होत क्षणात, कधी स्त्री कधी पुरुष बनत, चमत्कार त्यांचा हा असा। दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत, ऐसे महाराज सांगत 3 वर्षे आधीच। महाराजांच्या सुदिव्य चरणी साष्टांग वंदन भावे करूनी, 11वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला असेच। संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय।